आणि या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर मग असं वाटतं की मीडियाचा रोल किती मोठा आहे, किती प्रश्न त्यातून पुढे येऊ शकतात. म्हणजे ज्या गावाची भांडणं झाल्यानंतरच बातम्या यायच्या तिथं आज अगदी आम्ही नाही म्हणतो दररोज सुरुवात होती खूप छान, एवढी नेहमी गर्दी अशी. मग बीबीसीने फिल्म केली, मध्ये आता ते ब्रिटिश लायब्ररीसाठी एक डॉक्युमेंटरीचं काम चालू आहे. आणि ज्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी माणसं येतात हे सगळं पाहतात त्यावेळी सांगावंसं वाटतं की आता एक झालेलं आहे पण याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून तो प्रयत्न आपला एक आपल्या सर्वांच्या मदतीने की आपल्याला याच्या बाहेर याचं गणित वाढवणं खूप गरजेचं आहे. अन्यथा एवढे प्रश्न उद्याच्या काळात आपल्या समोर येणार आहेत त्या प्रश्नाला आपल्याला सामोरं जाणं गरजेचं आहे. मी सुरुवातीलाच उदाहरण दिलं, आपलं 3 लाख लिटर पाणी आम्ही वाचवलं, पुण्याचं 1.5 लाख लिटर पाणी वाचवलं. आणि खरी गरज आहे ते माती आणि रेतीवर चर्चा करण्याची, कारण वाहून चाललेली माती आणि शेतातली माती चाललेली घराच्या बांधकाम विटांसाठी हा फार मोठा धोका आहे. आणि दुसरा आहे रेती. जर नद्यांची वाळूंची अशीच अवस्था राहिली आणि ड्रेनेज असंच नद्यांना चालत राहिलं आणि आज आपण पाहतो की नदीच्या कडे वसलेली आपली संस्कृती आता सगळी नदीकडून पहाडाकडे चाललेली आहे. गावातली माणसं शहरात येतात, शहरात झोपडपट्ट्या वाढतात, शहरातली माणसं टेकड्यावरती चालली आणि धरणाची पाणी सगळी टेकड्याकडे चालली. नुकताच गेल्या आठवड्यात केंद्राने कायदा संमत केला धरणांच्या सुरक्षितेसाठी. हा जोडून मी गेली 7-8 वर्ष हा मुद्दा मांडत आलेला आहे. तो हा आहे की मोठा संघर्ष वेगळं राजकारण उद्याच्या काळात पुढे दिसत. आम्ही शहराला धरणांचं पाणी वळून देतो आम्हाला मते द्या, आणि आम्ही शहराकडे चाललेलं पाणी थांबू आम्हाला तुम्ही मतं द्या. आणि शहरातली माणसं गावातली माणसं धरणाच्या बांधावर येऊन बसतील, कारण गावातलं पाणी शहराकडे गेलं तर गाव उघडी पडणार आहे, चोस पडणार आहे. कंडक्टर, ड्रायव्हर, वायरमन ह्या नोकऱ्या सहज गावात मिळायच्या, थांबल्या. आता नोकऱ्या आहेत पण त्या गुणवत्तेत जाणारी शिक्षण व्यवस्था नाहीये. कारण उद्या जर महात्मा फुले सावित्रीबाई फुले जन्माला आली, त्यांचं मूल जर दाखल त्यांनी केलं, त्यांना 3 लाखाचं डोनेशन मागितल्याशिवाय राहणार हे फॅक्ट. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर उद्याचा सर्वात मोठा ग्रामीण भागातला प्रश्न आहे आरोग्य, शिक्षण, पिण्याचं पाणी आणि रोजगार. या 4 गोष्टी जर गावात दिल्या नाही तर आणखी हे 2011 सेन्सस तर 50-50% बरोबर येत आहे, पण पुढच्या 2-5 वर्षांमध्ये हा बॅलन्स एकदम बिघडून जाणार आहे. आणि त्याचा परिणाम सगळा एक मोठी आर्थिक दरी निर्माण झाली की सर्व गुन्हेगारी आणि या सगळ्या गोष्टी पुढे येत. म्हणून शहरांनी पाणी वाचवायला शिकलं पाहिजे. शहरांनी पाणी वाचवलं तर वीज वाचल, आणि वीज आणि पाणी वाचलेलं शेतीला गेलं तर उत्पादन वाढलं तर ते तुम्हाला स्वस्तामध्ये खायला मिळेल. म्हणून गाव आणि शहराचं रिलेशन करताना आपल्याला संघर्ष न होऊ देता गाव आणि शहर बरोबर चालली. आणि शहरं आता किती वाढवून द्यायची, शहरांच्या वाढीला मर्यादा आलेल्या आहेत आणि त्या वेळेमध्ये थांबवण्याची गरज आहे. आणि त्यासाठी ग्रामीण विभागामध्ये पायाभूत सुविधा आणि सगळं अॅग्रो इंडस्ट्री असेल, वेगवेगळ्या गोष्टी असेल, त्या गावातच निर्माण करण्याची गरज आहे. हे जर केलं तर महाराष्ट्र 2050, उद्याचा महाराष्ट्र पुढची 50 वर्ष, मागची 50 वर्ष, मागच्या 50 वर्षांमध्ये 20 फुटाचं पाणी आम्ही 150 फुटावर नेऊन घातलं, सगळे डोंगर उघडे करून टाकले. 50 नाही खूप जवळजवळ 20-30% लोक गावाकडून शहराकडे आणली. हे गेल्या 50 वर्षात घडलं. आणि जरी असंच चालत राहिलं तर पुढच्या 10 वर्षांमधले सर्वात मोठे प्रश्न हेच असेल की गावाकडचे लोंढे शहराकडे येताना थांबवता नाकी नव्हते. आणि ते थांबवण्यासाठी 1, 2, 4 गाव नाही, त्या गावांची एक चळवळ निर्माण करण्यासाठी आता आपल्या महाराष्ट्राच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रेशर निर्माण करण्याची गरज आहे. आणि ते प्रेशर हे मतपेटी बदलणारं असलं पाहिजे, कारण मतपेटीमुळे हे सगळं आज घडतं. पंडित जवाहरलाल नेहरू जर आले आणि ते जर म्हणाले अमेठी आणि रायवलीत निवडणूक लढायची तर लोक म्हणतील दारू आणि पैसे आणलेले असते तर या नाही तर येऊ नका, कारण हे ते कोणालाही. म्हणून सगळी सायकल आपण चीनचा विचार करतो. मलाही 12-13 दिवस राहायला मिळालं, तिथून आल्यावर मला असं वाटलं की एक आंदोलन सुरू करावं, हे आंदोलन असं इंग्रजांना या आणि आमच्या देशाला वाचवा. ब्रिटिश आणि अमेरिकन कंपन्यांनी जो चायना उभा केला तर उद्या असंच, कारण त्यांची 100 वर्षाची गॅरंटी संपली, आमच्या शिडीवर आमचे ब्रिज तुटतात आणि इथं बटन दाबायच्या पाईपलाईन फुटलेली असती पाणी पिणं बाजूलाच. म्हणून दूरदृष्टी, मेंटेनन्स फ्री जे प्लॅनिंग भविष्यात आहे ते फार महत्वाचं आहे, ते आम्ही गावात केलं. इथं 100 वर्ष आम्हाला दुरुस्ती रुपया लागणार नाही, मेंटेनन्स फ्री सगळ्या गोष्टी. आणि प्रत्येक गोष्ट करताना की शाश्वत विकासाचंच, आणि शाश्वत विकास करायचा असेल तर स्टेबल गव्हर्नमेंट आणि अस्थिर सरकार असेल तर झटपट मतपेटीत काय पॅकेज दिल्यावर काय मिळेल. आणि आम्ही पॅकेज बंद केलं गावाचं, आज फरक केला. फुकट काही देत नाही, इंदिरावचं घरकुल सुद्धा नाही, कर्जमाफी नको म्हणणारं गाव होतं आमचं. आणि त्याचा परिणाम आज
गाव स्वतःच्या पायावर उभं राहील आणि म्हणून कर्जमाफी आणि या सगळ्या गोष्टी या क्षणिक आहेत पण दीर्घकालीन नाहीत आणि त्या दीर्घकालीन होण्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारची चळवळ निर्माण करण्याची गरज आहे. एक ऑब्झर्वर फाउंडेशनने चांगला उपक्रम या ठिकाणी घेतला गावातल्या माणसांना शहरातल्या माणसांना येऊन सांगून गाव आणि शहराचा एक विचार कसा भविष्यात पुढे घेऊन जाता येईल तो महत्वाचा विषय या ठिकाणी आपण चर्चेला घेतला. निश्चितपणे आपल्या या सगळ्या प्रयोगामध्ये आम्हाला योगदान द्यायला सहकार्य करायला किंवा आपली मदत घ्यायला आवडेल कारण आपण जे लँग्वेजचं केलं आम्ही पाहतो तामिळनाडूची आंध्रची ज्यावेळी लोक येतात त्यांना तेलुगू सोडून काही समजत नाही आणि ज्याला हिंदी थोडंसं काही कळतं ते समजलं तर त्याला व्यवस्थित कळतं आणि तो ऐकून घेतो ज्याला कळत नाही मग त्याला प्रॉब्लेम येतो आणि म्हणून आम्ही आमचं सगळं लिटरेचर तेलुगूमध्ये करावं लागतं. त्या आलेल्या माणसांना अगोदर पाठवतो आम्ही तिकडं ते वाचून पाहतात आल्या मग त्याचा अभ्यास करून येतात मग त्याप्रमाणे करा नाही तर नाही जाणार शिर्डी जाणार शिर्डी एवढंच होतं आणि शिर्डीला जायचं मग हिवरे बाजारला यायचं हिवरे बाजारला हजेरी दिलं का पैसा काय शोधतो तूर हिवरे बाजार दर्शन काय असं हिवरे बाजारची शैक्षणिक सहल आणि जाताना मग शिर्डी समजलं तर हिवरे बाजार दिवसभर राहतात नाहीतर मग शिर्डी म्हणून असा सगळा चांगल्या प्रकारचा आपण प्रयोग या ठिकाणी केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो सर्वांना विनंती करतो की मी जे बोललो ते माझ्या गैरहजेरीत क्रॉस चेक करण्यासाठी आपण सर्वांनी हिवरे बाजारला यावं अशी विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय भारत.